लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा, चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात, अयोध्या पार्क अमरापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस। प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध। आपली जागा आजच बुक करूयात। संपर्क प्रमोद भुसडे 88880864, किरण निकम 95979711177, विनय राजमाने 95031450। वारणा मोरणा नद्यांवरील 11 पूल पाण्याखाली, नदीकाठावरील 18 गावातील लोकांचे स्थलांतर। शिराळा तालुक्यात सर्व मंडल क्षेत्रात अतिवृष्टी झाली। वारणा व मोरणा नद्यांवरील 11 पूल पाण्याखाली गेले आहेत। वारणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। नदीच्या काठावरील 18 गावातील 64 लोकांचे स्थलांतर केले आहे, तसेच 990 जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे। अतिवृष्टीमुळे 18 गावातील 31 घरांची पडझड झाली आहे। तालुक्यात आरळा बाजारपेठेत वारणा नदीचे पाणी आले, तेथील साहित्य हलवण्यात आले। मोहरे गावातील वसंत सटाले यांच्या घराला पाण्याने वेढा दिला आहे। तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे। तालुक्यात सुरू अतिवृष्टीमुळे सागाव असलेल्या सरूड, मणदूर, अशोकनगर, कांदे मांगले, कांदे सागाव, कांदे सावर्डे, बेळाशी, भेडसगाव, कोकरूड, रेठरे, आरळा, इनामवाडी, मांगले सावर्डे, शिंगटेवाडी, मांगले, चरण, सोंडली हे पूल पाण्याखाली गेले आहेत। वारणा व मोरणा नद्यांना पूर आल्याने 14 रस्ते पाण्याखाली गेले आहेत। तालुक्यातील अतिवृष्टीमुळे पडत असलेल्या घरांचे पंचनामे सुरू झाले आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी डॉक्टर संतोष राऊत यांनी दिली। पुरामुळे झालेल्या दूषित पाण्यामुळे जलजन्य आजारांमुळे पाणी उकळून घ्यावे, उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवीण पाटील यांनी केले आहे।